तिकडे वर्धा लोकसभा मतदारसंघामधून आज अमर काळे शरद पवार गटाकडून उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि यावेळी शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत. काही दिवसांपूर्वीच अमर काळे यांनी काँग्रेसमधून शरद पवार गटात प्रवेश हा केलेला होता. दरम्यान वर्ध्यामध्ये रामदास तडस आणि अमर काळे यांच्यामध्ये आता थेट लढत होणार आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघामधून आज अमर काळे शरद पवार गटाकडून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि यावेळी स्वतः शरद पवार देखील उपस्थित राहतील.